मी श्रीराम क्षीरसागर, आपण पाहताय न्यू स्टेट महाराष्ट्र। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हजारो कोटीच्या आसपास रक्कम जी आहे ती विमा कंपनी आणि राज्य सरकारकडे पेंडिंगमध्ये आहे आणि ती रक्कम मिळावी यासाठी उबाटाचे खासदार आणि आमदार हे येत्या 17 नोव्हेंबरपासून एक आंदोलन उभा करणार आहेत। आता माझ्याबरोबर ते आहेत, मला सांगा आंदोलन उभा होत आहे काय करताना? आम्ही जी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हक्काची पीक विम्याची आणि सरकारकडे जी 17 पावसाचे मागच्या वर्षीचे पैसे आहेत, यावर्षी अवकाळी पाऊस झाला त्याची जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती अद्याप सरकारनं सर्व शेतकऱ्यांना दिलेली नाही, त्यामुळं आम्ही सरकारला आज सांगितलं आहे की बा तुम्ही ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आमचा शिवसैनिक जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। दादा किती रक्कम आहे आणि ही कशी मिळेल काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीनं? जवळपास आपण बघतोय की 2020-21-22 या 3 वर्षाची मिळून जवळपास 894 कोटी रुपये ही रक्कम विमा कंपनीकडनं शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे आणि चालू वर्षाचा जर विचार केला तर जवळपास 60% जर नुकसान धरलं यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कृषी सहाय्यकांनी जी निरोप हे दिलेले आहेत अहवाल दिलेले आहेत यानुसार जर 60% दिलं तर 3000 कोटी रुपये सर्वोचित रक्कम आहे, यातले कमीत कमी 1500 कोटी रुपये तरी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत कारण नुकसानच यावर्षी जास्त आहे, प्रत्येक शेतकरी हा दुष्काळाचा सामना करतो आहे आणि अशा वेळेस राज्य सरकारनं 1 रुपयाची पीक किंवा मिळवला याची स्वतःची पाठ थुपटून न घेता ही रक्कम जी संरक्षित रक्कम आहे यातली कमीत कमी 50-60% तरी रक्कम शेतकऱ्यांना मिळवून स्वतःची पाठ थुपटून घ्यावी, निश्चितच आम्ही त्यांचंही त्यावेळेस अभिनंदन करू, आभार मानू। आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आंदोलनाचं स्वरूप आम्ही सुरुवातीला 17 नोव्हेंबरला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन स्वरूप पहिल्या दिवशी करणार आहेत, नंतर जसंजसं आम्ही हळूहळू त्या पद्धतीने आम्ही आंदोलन वाढवत जाणार आहोत। खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत। दादा एक मिनिट सांगा, ही पंतप्रधान पीक विमा योजना जी आहे ही बंद व्हायला पाहिजे का सुरळीत व्यवस्थित चालायला पाहिजे का? मला वाटतं प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जर कंपन्याचंच हित साधलं जात असेल आणि शेतकऱ्याच्या तोंडाला जर पाणं पुसायचं काम केलं जात असेल तर मला वाटतं अशा पद्धतीचा विचार सरकारनं जाता ह्या योजनेचा करणं अपेक्षित आहे। जर प्रधानमंत्री फसल विमा योजना इतकी यशस्वी असेल तर पंतप्रधान महोदय ज्या राज्यातनं येतात गुजरातमध्ये मग तिथं ही योजना का राबवली जात नाही? माझं त्याच्या पाठीमागचं म्हणणं इतकंच आहे की 2020 साली विमा कंपन्या जर 6000 कोटी रुपये नफा कमवत असतील आणि शेतकऱ्याला मात्र जी भरपाई नुकसान भरपाई देणं अपेक्षित आहे ती देत नसतील तर मग अशा योजनेचा उपयोग काय आहे?